नमस्कार, आज आपण उन्हाळी वाळवण्याचा एक नवीन पदार्थ बघणार आहोत, जो तुम्ही कधी खाल्लाही नसेल आणि बघितलेलाही नसेल. आणि हा पदार्थ म्हणजे खमंग खुसखुशीत अशी मक्याची कुरडई. चला तर मग, वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मक्याची कुरडई बनवण्यासाठी मी 1/2 किलो इतका मका घेतलेला आहे. मका स्वच्छ निवडून घ्यायचा, त्यानंतर आपल्याला 1 ते 2 वेळा तो धुवून घ्यायचा आहे. आणि मग यामध्ये आपल्याला पाणी घालून हा मका 3 दिवसांकरता भिजत ठेवायचा आहे. मक्यासोबतच तुम्ही 1/2 वाटी गहू देखील यामध्ये भिजवू शकतात. मी यामध्ये गहू ॲड केलेला नाही. आता आपल्याला 3 दिवस रोज यामधलं पाणी जे आहे तर ते बदलायचं आहे, यामध्ये नवीन पाणी घालायचं आहे. 3रा दिवशी संध्याकाळी आपल्याला या मक्यामधलं पाणी जे आहे तर ते काढून टाकायचं आहे आणि मका व्यवस्थित धुवून घ्यायचा. आपला मका जो आहे तर तो अगदी व्यवस्थित भिजलेला आहे. आता हा मका जो आहे तर तो आपल्याला थोडा थोडा मिक्सरमध्ये घालून बारीक करून घ्यायचा आहे. लागेल तसं यामध्ये आपण पाण्याचा वापर करणार आहोत. दळलेला हा जो मका आहे तर तो आपल्याला अशा पद्धतीची एखादी बारीक चाळणी घ्यायची आणि त्यावरती घालून आपल्याला हा गाळून घ्यायचा आहे. म्हणजे यातला चीक जो आहे तर तो खाली राहतो. सगळा मका व्यवस्थित दळून झाला की हातानेच आपल्याला यातला चीक जो आहे तो अशा पद्धतीने पिळून पिळून व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. तुम्हाला वाटलं की या कोंड्यामध्ये थोडासा चीक निघेल तर पुन्हा याला मिक्सरच्या भांड्याला लावून थोडंसं पाणी घालून दळून घ्यायचं आहे. या कोंड्यांमधनं आपण सगळा चीक जो आहे तो बाजूला करून घेतलेला आहे. आपल्याला अशा पद्धतीने खाली व्यवस्थित असा चीक मिळालेला आहे. यामध्ये भरपूर सारं पाणी आहे. आता या चिकावरती झाकण ठेवून आपण हा चीक रात्रभर सेटल होण्यासाठी असाच ठेवून देणार आहोत. 2रा दिवशी सकाळी बघा, व्यवस्थित आपला चीक जो आहे तर तो खाली सेटल झालेला आहे. आता आपल्याला वरचं पाणी जे आहे तर ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला आपला चीक जो आहे तर तो खाली मिळेल. अशा पद्धतीने आपला घट्टसर चीक जो आहे तर तो खाली बसलेला आहे. आता हा चीक जो आहे तर तो आपल्याला एका वाटीने मोजून घ्यायचा आहे किंवा एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचा. तर मी या वाटीने मोजून घेतला तर 2 वाट्या इतका आपला हा चीक भरला. जेवढा आपला चीक भरला तर त्याचा 1/2 पाणी आपण कुरडईसाठी वापरणार आहोत. आता एक जाडबुडाची कढई घ्यायची आणि ज्या भांड्याने आपण चीक मोजला त्या भांड्याने 1 भांडं पाणी आपण मोजून घेतलं. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. पाणी गरम झालं की आपण तयार केलेला चीक आहे तो यामध्ये थोडा थोडा करून घालायचा आणि सतत आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आहे. म्हणजे यामध्ये गुठळ्या होणार नाही. व्हिडिओत सांगितलेलं पाण्याचं प्रमाण जे आहे तर ते अगदी योग्य आहे. तरीही तुम्हाला घट्ट वाटलं तर तुम्ही थोडंसं गरम पाणी यामध्ये ॲड करू शकता. 5 मिनिटांमध्ये आपलं मिश्रण जे आहे तर ते लगेच घट्ट व्हायला लागलं. मिश्रण शिजायला ठेवून आपल्याला 15 मिनिटं झालेली आहे आणि मिश्रणाचा रंग देखील मस्त बदललेला आहे. आता यावरती झाकण ठेवून आपल्याला 5 ते 7 मिनिटांकरता वाफ काढायची आहे. 5 मिनिटांनंतर बघा, आपल्या चिकाला मस्त अशी चकाकी आलेली आहे. आता आपला चीक तयार झाला आहे की नाही हे बघण्यासाठी आपल्याला पाण्याने हात थोडासा ओला करून घ्यायचा आणि चिकावरती अशा पद्धतीने ठेवायचा. जर चीक हाताला चिकटला नाही म्हणजे आपला चीक जो आहे तो तयार झालेला आहे. चीक शिजण्यासाठी मला 20 ते 25 मिनिटं लागले. सोऱ्याला मी आतल्या बाजूने कुरडईची जाळी लावून घेतली आहे. आता याला पाण्याचा हात लावायचा, तेलाचा अजिबात वापर करायचा नाही. आणि मग यामध्ये आपल्याला तयार चीक भरून घ्यायचा आहे. चीक व्यवस्थित आपल्याला यामध्ये दाबून दाबून भरायचा आहे म्हणजे तार व्यवस्थित येईल. आता सगळा चीक भरून झाला की सोऱ्या आपल्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे. कुरडई टाकण्यासाठी मी प्लास्टिक पेपरचा वापर करणार आहे. यावरती आपल्याला या पद्धतीने कुरडया घालून घ्यायच्या आहेत. चीक गरम असतानाच आपल्याला पटपट कुरडया टाकून घ्यायच्या आहे. चीक थंड झाला तर आपल्या कुरडया ज्या आहेत ते व्यवस्थित तार पकडत नाही. या पद्धतीने आपण सगळ्या कुरडया करून झाल्या की त्या कडक उन्हामध्ये 2 दिवसाकरिता व्यवस्थित वाळवून घ्यायच्या आहेत. या कुरडया मी 2 दिवसाकरिता कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत. या कुरडया हवाबंद डब्यामध्ये वर्षभराकरिता अगदी व्यवस्थित राहतात. मक्यामुळे आपल्या कुरडयांना अगदी मस्त असा रंगही येतो. तर तुम्ही बघू शकतात किती छान रंग आलेला आहे. आता या कुरडया मी तुम्हाला तळून देखील दाखवते. आपलं तेल जे आहे ते कडकडीत गरम झालेलं आहे, त्यामध्ये कुरडई टाकताच बघा अगदी मस्त अशी दुप्पट फुलते. आणखी एक कुरडई आपण तळून बघू. तर तेलामध्ये टाकताच आपली कुरडई जी आहे तर ती दुप्पट तिप्पट मस्त फुलते. ही मक्याची कुरडई जी आहे तर ती चवीला अगदी मस्त लागते आणि तेवढीच ती खुसखुशीत देखील होते. तर मग या सोप्या पद्धतीने तुम्ही देखील ही मक्याची कुरडई नक्की बनवून बघा. आणि आजची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या मराठमोळ्या किचनला नक्की सबस्क्राईब करा.